नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरात एक नवीन भरणी आणून त्यामध्ये ठेवा मीठ आणि त्या मिठाच्या भरणीमध्ये टाका या तीन चार गोष्टी तुमच्या आयुष्यात पैसा हा आपोआप खेचला जाऊ लागेल मग तुम्हाला कितीही मोठी अचानक पैशाची गरज असू द्या तुम्हाला अचानक पैसा पाहिजे एक लाख दोन लाख दहा लाख ते सर्व या उपायाने पूर्ण होऊ शकतं तर चला तर पाहूया कसा करायचा हा उपाय कोणत्या दिवशी करायचा कशी करायची पूजा सर्व काही आज या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर भक्तांनो आपल्या आयुष्यात मीठ हे खूप मोठ महत्त्वाची गोष्ट असते आपण दररोज अन्न बनवत असताना त्यामध्ये मीठ नसेल तर पूर्ण अण्णाला चव नसते तसंच आपल्या आयुष्यामध्ये पैसा नसेल तरीही आपल्या आयुष्याला काही प्रमाणामध्ये चव नसते पैसा हा महत्त्वाची गोष्ट झालेली आहे माता लक्ष्मी ही आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे पैसा म्हणजेच माता लक्ष्मी माता लक्ष्मीला आपल्या घरात आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्याला यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर एक नवीन छोटीशी काचेची भरणी आपल्या घरामध्ये विकत आणायची आहे एक छोटीशी आणा त्यामध्ये टाकण्यासाठी मीठ देखील नवीनच आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि त्या भरणीमध्ये हे मीठ टाकायचं आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता पण हा उपाय करण्याची वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळचे सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सहा ते आठ या दोन तासाच्या आतमध्येच हा आपल्याला उपाय करायचा आहे कारण माता लक्ष्मी ही भूतलावरती या वेळेतच आलेली असते आणि ती आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये तिला बोलवण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हा उपाय हा योग्य वेळ आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बरणे आणि मीठ आपण नवीन घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये घेऊन येऊन आपल्याला आपल्या घरातील देवघरासमोर बसायचं आहे तिथं त्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे यासोबतच आपल्याला त्या भरणीमध्ये टाकण्यासाठी वस्तू लागणार आहे ती म्हणजे सोन्याचा किंवा चांदीचा एक तुकडा एक तुकडा घ्या चांदीचा असला तरीसुद्धा चालेल यासोबतच आपल्याला न तुटलेल्या फुटलेल्या अकरा लवंगा घ्यायच्या आहेत यासोबतच आपल्याला एक जायफळ देखील घ्यायचं आहे हे सर्व आपण त्या छोट्याशा भरणीमध्ये टाकायचं आहे पुरायचं आहे त्यावरून मीठ टाकायचं आहे यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल रंगाचं कापड आपल्याला ला ला ते लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या भरणीच्या तोंडावरती झाकून आपल्याला ते घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि ही भरणी आपण माता लक्ष्मीच्या शेजारी ठेवायची आहे आणि शेजारी ठेवल्यानंतर आपल्याला त्या भरणीला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि हळदी कुंकू वाहताना आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम श्रीम क्लीम हिंम महालक्ष्मी नमः एक वेळा म्हणायचा आहे आणि हळदी कुंकू लावायचा आहे असं आपल्याला तीन वेळा हळदी कुंकू लावताना ओम श्रीम क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमहा असा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवून आपल्याला तिथं दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे अक्षता वाहून आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये आमच्या घरामध्ये तुम्ही वास्तव्याला या आमच्या आयुष्यातील अड़ी अडीअडचणी आर्थिक समस्या दूर करा आणि आमच्यावर तुमचा कृपाशीर्वाद हा कायमस्वरूपी राहू द्या असे आपल्याला विनंती माता लक्ष्मीला करायची आहे आणि आपल्याला ही भरणी तिथंच ठेवायची आहे आणि ही भरणी आपण ठेवल्यानंतर येणाऱ्या मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ही बरणी तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला त्या बरणीमधील थोडंसं थोडंसं मीठ आपल्याला शिंपडायचं आहे यासोबतच आपल्याला काय करायचं आहे ही विधिवत पूजा झाल्यानंतर हे मीठ शिंपडल्यानंतर आपल्याला ती भरणी परत तिथं नेऊन ठेवायची आहे आणि ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या दिवस मावळायच्या वेळेस सहा ते आठच्या यावेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे हळदी कुंकाचं पाणी तिथं शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि घंटानात करायचा आहे याने काय होईल तर माता लक्ष्मीची आपण वाट बघतोय असा संदेश माता लक्ष्मीला जाईल माता लक्ष्मी ही भूतलावर आलेली असते आणि यासोबतच आपल्या घरामध्ये तुम्ही यूट्यूबवर टी व्हीवर कशावरही देखील तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्रजाप हा सहा ते आठ या वेळेस आपल्या घरामध्ये लावायचा आहे मंत्रजाप चालू ठेवा घराचं प्रवेशद्वार सुसज्ज स्वच्छ करून हळदी कुंकवाने उंबरटा पूजा हळदी कुंकाचं पाणी शिंपडा दिवे लावा घरात धूपदीप अगरबत्ती जाळा सुगंध दरवळा आणि आपल्या घरामध्ये कापूर जाळून घंटानाथ करा यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम सकारात्मक होईल आणि सकारात्मकता जिथे असते तिथे माता लक्ष्मी ही येतच असते त्यामुळे तुम्ही या सर्व उपाय योजना करा आणि दररोज माता लक्ष्मीचं नामस्मरण करत जा आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करत जा कुलदेवतेचं नामस्मरण करा यासोबतच आपले सर्वांचे लाडके स्वामी समर्थ महाराज यांचं देखील नामस्मरण करत जा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ